पुढे बोलूयात उद्धव ठाकरेंचं राज्य कशामुळे गेलं याची खरी माहिती पहिल्यांदाच समोर आली. ही माहिती कोणत्याही रिपोर्टरने नव्हे तर आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. जास्त झोपेमुळे राज्य टिकलं नाही असा पर्दाफाश बच्चू कडूंनी केलाय. तर शिवसेना ठाकरे गटानंही बच्चू कडूंना जशास तसं उत्तर दिलंय. जास्त वेळ झोपत असल्याची टीका पहिल्यांदाच झाली आहे. याच आशयाची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर केली होती. उठ दुपारी घे सुपारी असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला होता. तर त्याआधी शरद पवार यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला होता, पक्ष वाढवायचा असेल तर लवकर उठावं लागतं असा वडिलकीचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. शरद पवारांचा हा सल्ला राज ठाकरेंनी ऐकला की नाही माहीत नाही, पण उद्धव ठाकरेंनीही बहुतेक हा सल्ला मानला नाही. परिणामी जास्त झोपल्यानं त्यांचं राज्य गेलं अशी गोष्ट आता बच्चू कडू सांगतायत. आस्था जी आहे ती फार महत्वाची, प्रामाणिकता महत्वाची. मी राजा झालो म्हणून झोपायचा, ठरलेल्या वेळेस भेटायचं असं होता कामा नाही. एकतर राजा व्हायचं नाही, झालं तर मग आळस काढत असल तर त्या राजाचं राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिलं. शिवसेना ठाकरे गटानंही बच्चू कडूंवर जोरदार पलटवार केला. बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली की राजा घरी बसला किंवा तो राजा घरी झोपला तर त्याचं राज्य जातं. नाही, मुळात काय माहितीये का, बच्चे कंपनीकडे काही फार मी लक्ष देत नाही. शिवसेनेतील आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानं उद्धव ठाकरेंचं राज्य गेलं होतं. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूही होते, त्यामुळे राज्य जाण्याची बच्चू कडूंनी सांगितलेली ही कहाणी खरी की खोटी हे आता तुमचं तुम्हीच ठरवा. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत.